स्वागत आहे मित्रांनो तुमचं. इंग्रजीचा जो 12वीचा बोर्डाचा पेपर आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दलची यत्किंचितही भीती तुमच्या मनात राहणार नाही, म्हणून तुम्हाला हा भाग अत्यंत काळजीपूर्वक ऐकायचा आहे. चला तर मग करूया सुरुवात. मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये प्रश्न 4 कोणता, क्वेश्चन नंबर 4 हा रायटिंग स्किलचा प्रश्न असतो आणि त्याच्यामध्ये बी हा जो घटक असतो तो मी आपल्याला आज समजावून सांगणार आहे. ज्याला 4 गुण असतात, किती गुण असतात, 4. आणि तुम्ही जर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण नक्कीच मिळणार आहेत. करायची सुरुवात. ओके मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला 3 घटक दिले जातात, ज्याच्यामध्ये एक घटक असतो ईमेल रायटिंग, त्याच्यानंतर दुसरा घटक असतो त्याला ऑर रिपोर्ट रायटिंग. आणि ही दोन्ही घटक जर तुम्हाला लिहिता येत नसतील, त्यांचा अभ्यास नसेल, तर त्याला ऑर असतो इंटरव्ह्यू. कोणता घटक ऑर असतो, हा इंटरव्ह्यूचा घटक त्याला ऑर असतो. म्हणजे या तिन्ही घटकापैकी फक्त आणि फक्त तुम्हाला एकाचं उत्तर लिहायचं आहे, ज्याच्यामध्ये शक्यतो आपण इंटरव्ह्यू या प्रश्नाचं उत्तर लिहायला प्राधान्य द्यावं अशी माझी अपेक्षा आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये 4 पैकी 4 गुण मिळू शकतात. कसा असतो बरं तो प्रश्न, तर तो असतो, वाचूया आपण. इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ वेल नोन रायटर. कल्पना करा, तुम्हाला एका प्रसिद्ध लेखकाची मुलाखत घ्यायची आहे. विथ द हेल्प ऑफ द फॉर्मॅट गिव्हन बिलो, खाली दिलेल्या फॉर्मॅटच्या आधारे ड्राफ्ट क्वेश्चन्स ऑन द गिव्हन फील्ड्स. खाली जो काही ड्राफ्ट दिलेला आहे त्या ड्राफ्टच्या आधारे तुम्ही 8 ते 10 प्रश्न तयार करा. डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन्स. मित्रांनो, जो सिक्वेन्स दिलेला आहे तो बदलू नका. मला वाटतं तुम्ही या गोष्टीचा बिलकुलही विचार करू नका. कोणत्या या गोष्टींचा, म्हणजे ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी ही सूचना सर्वांसाठी नाही. आता काय करायचं आहे बघा, इथं प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीनं फॉर्मॅट दिला जातो, नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी. इथं तुम्हाला ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे फील्ड किंवा रेप्युटेशन, त्यांनी कोणत्या क्षेत्रात काम केलं आहे ते ह्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्याखाली डेट, व्हेन्यू, टाईम. डेट म्हणजे दिनांक, व्हेन्यू म्हणजे ठिकाण, आणि टाईम म्हणजे वेळ. या गोष्टींचा इथं उल्लेख करायचा आहे. पुढचा मुद्दा आहे ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू, म्हणजे मुलाखतीचा कालावधी किती, एवढ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहून काढायच्या आहेत. समजलं? त्याच्यानंतर मग खाली क्वेश्चन्स कोणत्या घटकावर आधारित मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला विचारायचे आहे ते मुद्दे दिले जातात. परंतु मी आपल्याला सांगतोय त्या मुद्द्यांचा विचार करण्याची तुम्ही गरज नाही, कारण तुम्हाला एवढं इंग्रजी येत नाही की त्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहावं. परंतु आपल्याला आता अशा पद्धतीचे क्वेश्चन दिले जाणार आहेत, ते क्वेश्चन्स, ते प्रश्न कोणत्याही व्यक्तीची मुलाखत घेत असताना तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. म्हणजे कुणाची मुलाखत असू द्या, एज्युकेशन फील्डमधलं असू द्या, मेडिकल फील्डमधलं असू द्या, स्पोर्ट्स म्हणजे खेळाच्या क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती असू द्या, कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला तुम्ही ते प्रश्न विचारू शकाल. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे, ते प्रश्न तुम्ही त्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहून काढायचे. चला तर मग सविस्तरपणे बघूया ते. मित्रांनो बघा, तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर 4 बी
इंटरव्ह्यू असं लिहायचं आहे आणि त्याच्या खाली मार्जिनमध्ये ANS लिहायचं आहे व लिहिल्यानंतर अशा पद्धतीचा एक टेबल काढायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन कॉलम करायचे आणि तिथं जे मुद्दे दिलेले परीक्षेमध्ये ते डाव्या बाजूला लिहायचे. नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी, तुम्ही ज्याची मुलाखत घेणार आहात त्याचं नाव. त्याच्यानंतर एरिया ऑफ सक्सेस किंवा रेप्युटेशन, समजा त्या व्यक्तीचं काम जर शिक्षण क्षेत्रामध्ये असेल तर तिथं इथं लिहा तुम्ही एज्युकेशन. काय लिहिणार? एज्युकेशन. खेळ असेल तर स्पोर्ट्स. असं विविध तुम्ही इथं ज्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तीची मुलाखत घेणार आहात ते इथं लिहून काढायचं. त्याच्यानंतर डेट, अव्हेन्यू, टाइम. डेट म्हणजे दिनांक. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणताही दिनांक इथं लिहा. महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज, MJF कॉलेज. वेळ तुम्ही तुमच्या पद्धतीनं किंवा आपल्याला जसं या ठिकाणी दिलं तसं तुम्ही तिथं लिहू शकता. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीचा कालावधी, 25 मिनिट्स. अशा पद्धतीनं टेबल पूर्ण झाल्यावर त्याच्याखाली तुम्हाला गुड मॉर्निंग सर, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर अचीवमेंट्स, मे आय आस्क अ फ्यू क्वेश्चन्स, थँक यू, असं त्यांना सुरुवातीला बोलायचं आहे आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपल्याला परवानगी मागायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तिथं 2-3 ओळी लिहून काढायच्या आहेत आणि त्याच्याखाली पहिला प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायचा आहे, When did you develop an interest in this field? या क्षेत्राची आवड तुमच्या मनामध्ये कधी निर्माण झाली? एवढं लिहिलं की शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. बरेच मुलं प्रश्न तर लिहितात परंतु शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं विसरतात, तर ती काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, हे बघा, लक्ष द्या आता इथं. कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती असू द्या, आपण त्या क्षेत्राचा उल्लेख न करता फक्त इथे काय लिहिलं आहे, धिस फील्ड. धिस म्हणजे एज्युकेशन असल, मेडिकल असल, स्पोर्ट असल, फार्मिंग असल, पॉलिटिक्स असल, कोणतंही क्षेत्र असलं तरी आपण त्या व्यक्तीला हा प्रश्न विचारू शकतो. येत्या लक्षात मी काय सांगतो इथे? आणि याच्यानंतरची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक प्रश्न लिहून झाल्यावर त्याच्या खाली एक ओळ रिकामी सोडा आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारा, दोन क्रमांक टाकून. हु वेअर युअर आयडॉल्स ऑर युअर इन्स्पिरेशन, म्हणजे तुमचे प्रेरणास्थान कोण होते, तुमचे आदर्श कोण होते. त्याच्यानंतर एक ओळ रिकामी सोडा आणि तिसऱ्या क्रमांकाला लिहा, हु ट्रेन्ड यू इन धिस फील्ड इन युअर अर्ली इयर्स, तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला प्रशिक्षण कोणी दिलं, तुम्हाला त्याचं ट्रेनिंग कोणी दिलं, त्या गोष्टी तुम्हाला कोणी शिकवल्या. त्याच्यानंतर पुढची ओळ रिकामी सोडायची आणि त्याच्या खाली लिहायचं, डीड युअर फॅमिली अँड फ्रेंड सपोर्ट यू, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींनी आणि मित्रांनी तुम्हाला सहकार्य केलं का. त्याच्यानंतर एक ओळ रिकामी सोडायची आणि त्याच्या खाली 5 क्रमांक टाकून 5व्या क्रमांकाला पुढचा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे, हाऊ डीड यू ॲडजस्ट युअर धिस फील्ड शेड्यूल विथ युअर स्कूल टाईम टेबल, शाळेच्या वेळापत्रकाबरोबर तुम्ही जे काम करत होता त्याचा समतोल तुम्ही कसा साधला. पुढचा प्रश्न एक ओळ रिकामी सोडून 6वा, व्हॉट आर युअर मोस्ट रिसेंट अचीवमेंट्स, नुकत्याच तुम्ही काही जर त्याच्यामध्ये मोठ्या अचीवमेंट केलेल्या असतील तर त्या काय आहेत, तुम्ही काही कामगिरी विशिष्ट केलेली असेल तर ती आम्हाला सांगा. 7वा प्रश्न, व्हॉट आर युअर गोल्स एम्बिशन इन लाईफ, तुमची जीवनामध्ये काय ध्येय आहेत, तुमची महत्त्वाकांक्षा काय आहे भविष्यातली. आणि शेवटचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचा, वेअर डू यू सी युअर सेल्फ 10 इयर्स 20 इयर्स फ्रॉम नाऊ, तुम्ही आतापासून 20 वर्षांनी म्हणा किंवा 21 वर्षांनी म्हणा तुम्ही
कुठं स्वतःला पाहता, हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. आणि शेवटी मुलाखत झाल्यानंतर थँक यू हा शब्द लिहायला विसरायचं नाही. मित्रांनो, 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु आपल्याला हा 10 मिनिटांचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत 4 पैकी 4 गुण मिळविण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. फक्त अशा पद्धतीनं उत्तर लिहायचं आहे, एक प्रश्न लिहून झाल्यावर त्याच्याखाली कोरी जागा सोडायला विसरू नका. परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.